जर माऊलीचा गजर गजर माऊलीचा। महाराष्ट्र ही संतांची भूमी, सांप्रदायिक क्षेत्रात वाद्यांना फार महत्व दिले जाते। दौंड तालुक्यातील चौफळा येथे कुशल कारागीर ही कला जिवंत ठेवण्यासाठी वाद्य साहित्यांची दुरुस्ती करीत आहेत। आपली कला जोपासण्याचं काम सध्या चौफळा येथे सुरू आहे। यामध्ये विणा, टाळ, पेटी इत्यादी वाद्यांची दुरुस्ती केली जाते। महाराष्ट्रातील कला जागरूक ठेवण्यासाठी अनेक कलाकार आता धडपड करत आहेत। तर आपल्याकडे पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या एक केडगाव परिसरातील चौफळा परिसरामध्ये असणारे एक कारागीर आहेत आणि यांच्याकडे सर्व कलाचे असणारे वाद्य इथं बनवले जातात। आणि हे आता हे जे वाद्य आहेत आपल्याकडे असणारे माऊलींच्या वाद्यामध्ये आता पालखी येणार, त्या पालखीचे वाद्य आपल्याकडे असणार आहेत। तर त्यामध्ये पकवाज आहेत का असणारे आणि अनेक काही वाद्य आहेत आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत। तर प्रत्येकाला तुमचं स्वागत करतो की आज जे ते वाद्य तुमच्याकडे काय वाद्याचे आणि आता माऊलींची पालखी येणार आहे, तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, पण या वाद्यांविषयी काय सांगू शकाल, हे वाद्य म्हणजे काय वगैरे? आता हे वाद्य म्हणजे असं आहे, हे तबला म्हणलं तर संगीत भजन संगीत सगळे विषय तबला चालतो आणि हे मुरडंग आणि पकवान हे दिंडीला कीर्तनाला हरिपाठ ह्याला एक कीर्तनाचा बाजा असतो, ती मुरडंगच पाहिजे इलेक्ट्रॉनिक वाद्य आले काय फरक सांगू शकतो? इलेक्ट्रॉनिक वाद्य म्हणजे कसं आहे सर, त्यात म्हणजे रस नाही, ह्यात जी रस आहे तसं आता हे हार्मोनियम आहे ते सुरेलच वाजणार आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य म्हणलं तर ते त्यात रसच नाही, व्यवस्थित वाजत नाही, पण असं लागत नाही। आताचे जे युवक आहेत तर ते सध्या इलेक्ट्रॉनिक वाद्याकडे वळले असे वाटतात का, पण का ह्या वाद्य चांगले त्यांना वाटत असत? हेच वाद्य वापरतात। आता कंपल्सरी हेच वाद्य राहणार, तबला संगीत वाजण्यास कंपल्सरी राहणार आणि मुरडंग दिंडीला कीर्तनाला हे मुरडंगच राहणार, ह्यात दुसरं वाद्य येऊ शकत नाही। ह्या पुढे अशी वाद्यांची आपण आता जे घडण करतात, पण असे अजून तुमच्याकडे कारागीर असे उपलब्ध होणार का? आता आमचे स्वतःचे आहेत ना, जवळ 48 तुला हेच धंदा करतात, आळंदी दुकान आहे आपलं, वणी दिंडोरेला आहे, असं म्हणजे चौकड आमचे दुकान आहेत, पंढरपूर मध्ये असे आमचे दुकान आहेत सर। पण आता ही जे वारीमध्ये आहेत, वारीमध्ये तुम्ही आता हे चालू प्रवास करणार आहात का बाबा, की वारीमध्ये ह्या लोकांना ही वाद्यांची दुरुस्ती करून देणार आहात का? बोलावलं फोनवर माझी मी कॉन्टॅक्ट करतो सगळ्या तीन दिवस कॅमेरामन सुशांत जगताप सह संजय सोनवणे, पालखी सोहळा दौंड।